देवेंद्र जी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही. आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही. उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहे, त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भाकडे, विदर्भातला बॅकलॉग, विदर्भातली बेरोजगारी, विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न, रस्त्यांचा बॅकलॉग असेल, एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत, या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे, त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात, बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही, बदला घेण्याचं राजकारण करतात, ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही. कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी, ती आयडियॉलॉजीची लढाई असली पाहिजे. वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाहीत, त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कालच्या बैठकीमध्ये स्वाभाविक आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल. मला तरी असं वाटतं की 2029 हे जे दोनही चेहरे आहेत उपमुख्यमंत्री पदाचे किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. एकनाथ त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाहीत, ते विरोधही करणार नाहीत, करू शकत नाहीत.